प्रत्येक राजकीय घडामोडीचा सखोल अर्थ आणि अभ्यासपूर्व विश्लेषण, उलगडणार राजकीय इतिहास ते वर्तमानाचे भविष्य, ऐकायला विसरू नका राजकारण पॉडकास्ट दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता सरकारनामाच्या यूट्यूब चॅनेलवर आणि भारतातील सगळ्या पॉडकास्ट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर। श्रोते हो नमस्कार, मी अनिरुद्ध गत्रे। आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट। इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयानं COVID-19 आणखी एक नवीन व्हेरियंट सापडल्याची माहिती दिली आहे, ज्यात व्हायरसच्या ओमिक्रॉन आवृत्तीच्या 2 उपप्रकारांचा समावेश आहे, ज्याला BA.1 आणि BA.2 म्हणून ओळखलं जातं। नुकत्याच बेन गुरियन विमानतळावर आलेल्या 2 व्यक्तींच्या PCR चाचणी दरम्यान हा व्हेरियंट आढळलाय। मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनानुसार COVID-19 हा नवीन प्रकार सध्या जगात कुठेही माहीत नाही। आतापर्यंत सापडलेल्या ह्या संयुक्त स्ट्रेनच्या 2 प्रकरणांमध्ये केवळ ताप, डोकेदुखी आणि स्नायू दुखणे यासारखी सौम्य लक्षणे दिसून आली आहेत। आढळलेल्या रुग्णांना कोणत्याही विशेष वैद्यकीय मदतीची आवश्यकता नाही असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। इस्रायलच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रमुख डॉक्टर शेरॉन अलरॉय प्रीस यांनी म्हटले की आढळून आलेला संयुक्त व्हेरियंट ओळखीचा आहे, तसेच या नवीन व्हेरियंटमुळे चिंतेचे कारण नाही। इस्रायलच्या 92 लाख लोकसंख्येपैकी 40 लाखांहून अधिक लोकांना कोविड लसीचे 3 डोस देण्यात आले आहेत। आतापर्यंत इस्रायलमध्ये COVID-19 संसर्गाची सुमारे 2.1 लाख प्रकरणं नोंदली गेली आहेत। 8,244 लोकांचा मृत्यू झालाय। इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी गेल्या महिन्यात घोषणा केली होती की COVID-19 निर्बंध शिथिल केले जात असून लस न घेतलेल्या पर्यटकांना देशात प्रवेश दिला जाणार आहे। देशात कोविड रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घट होत होती। December 2020 देशव्यापी लसीकरण मोहीम राबवणारा इस्रायल हा पहिला देश होता। मेक इन इंडियाच्या बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे, ती आपण ऐकणार आहोत। केंद्रातील मोदी सरकार रोजगाराचं संकट कमी करण्यासाठी उत्पादन क्षेत्राकडे सातत्याने लक्ष देत आहे। यासाठी मेक इन इंडिया आणि प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम यांसारखे प्रयोग सुरू करण्यात आलेत। PLI स्कीमचा लाभ घेण्यासाठी आता सरकार ऑटो सेक्टरला मोठा दिलासा देणार आहे। भारत हा जगातील Top 5 ऑटोमोबाईल उत्पादक देशांपैकी एक आहे, जो जास्तीत जास्त ऑटोमोबाईल उत्पादन करतो। ऑटो कंपन्यांनी PLI योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा अशी भारत सरकारची इच्छा आहे। सरकारने ऑटो सेक्टरसाठी PLI योजनेअंतर्गत 25,929 कोटी रुपयांची रक्कम निश्चित केली आहे। आता वाहन निर्माते आणि वाहनांचे पार्ट्स बनवणाऱ्या कंपन्यांना लोकलायझेशन संबंधित गुंतागुंतीची माहिती द्यावी लागणार नाहीये। यापूर्वी ही माहिती देणं बंधनकारक होतं। नवीन प्रणालीनुसार आता वाहन कंपन्यांना Tier 1 किंवा थेट पुरवठादारांकडून घेतलेल्या सर्व पार्ट्सचे सोर्सिंग आणि किमतीचे तपशील द्यावे लागतील। वाहनात वापरले जाणारे पार्ट्सची माहिती द्यावी लागेल। यापूर्वी कंपन्यांना या प्रकरणात Tier 3 किंवा सब कॉन्ट्रॅक्टरची माहिती द्यावी लागायची। वाहन उत्पादक निर्मात्यांना लोकलायझेशन संबंधित अधिक कागदपत्रे आणि माहिती सादर करण्यात अडचणी येत असल्यामुळे सरकारने हे पाऊल उचललंय। सध्या अवजड उद्योग मंत्रालय वाहन उत्पादक आणि वाहन घटक कंपन्यांच्या सहकार्यानं ऑटो क्षेत्रासाठी PLI योजनेसाठी मसुदा तयार करत आहे। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिस्पर्धी गटांनी दाखल केलेल्या याचिकांविषयीची महत्वाची घडामोड आपण ऐकणार आहोत। सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठानं महाराष्ट्रातील राजकीय संकटासंदर्भात निकाल राखून ठेवलाय। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिस्पर्धी गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर तब्बल 9 महिने सुनावणी सुरू होती। या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलंय। दरम्यान या प्रकरणी न्यायालयानं निर्णय राखून ठेवलाय। गेल्या वर्षी जूनमध्ये महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गटानं बंड केलं होतं, यानंतर ठाकरे सरकार पडलं होतं। शिंदे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केलं, त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं होतं। सर्वोच्च न्यायालयात 5 याचिका दाखल झाल्या आहेत। या याचिकांमध्ये उपसभापतींनी शिंदे गटातील 14 आमदारांच्या बरखास्तीची नोटीस बजावली होती। याबाबत आता सुनावणी संपली आहे।
तब्बल 9 महिने ही सुनावणी सुरू होती. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निकाल राखून ठेवलाय. दोन्ही गटाच्या वकिलांनी फेर युक्तिवाद केला. यावेळी न्यायालयाने देखील महत्वाचे प्रश्न उपस्थित केले होते. सर्वोच्च न्यायालयात शिंदे आणि ठाकरे गटाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवर दाखल केलेल्या याचिकांचा समावेश आहे. पहिली याचिका एकनाथ शिंदे यांनी जून 2022 मध्ये दाखल केली होती, ज्यात तत्कालीन उपसभापतींनी कथित पक्षांतर केल्याबद्दल घटनेच्या 10व्या अनुसूची अंतर्गत बंडखोरांविरुद्ध जारी केलेल्या नोटिशीला आव्हान दिले होते. त्यानंतर ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या विश्वासदर्शक ठरावाला आव्हान दिले होते. आता आपण ऐकणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी. राज्यात पुन्हा एकदा कोविडचे रुग्ण वाढत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह 5 राज्यांसाठी नवी ऍडवायझरी जाहीर केली आहे. यामध्ये पंचसूत्रीचं धोरण अवलंबण्याचं आवाहन करण्यात आलंय. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या राज्यांना पंचसूत्रीचं धोरण अवलंबण्याचं आवाहन केलंय. वेगवेगळ्या कारणांमुळे लग्न मोडल्याच्या घटना आपण पाहिल्या ऐकल्या असतील. आता उत्तर प्रदेशमध्ये एका वेगळ्याच कारणावरून लग्न मोडल्याची घटना समोर आली आहे. होणाऱ्या नवरीला 12वीच्या परीक्षेत कमी मार्क आले म्हणून नवरदेवानं थेट लग्नच कॅन्सल केलंय. मात्र मुलीच्या घरच्यांनी हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्यानं लग्न मोडल्याचा आरोप केलाय. आता नेमकं प्रकरण काय याचा पोलीस तपास करत आहेत. भीड चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या ट्रेलरनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता मात्र हा ट्रेलर युट्यूबवरून काढला असल्याचं दिसून आलंय. यानंतर चाहत्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. कोविडच्या काळात सर्वसामान्य लोकांचे झालेल्या हाल अपेष्टा भीड चित्रपटातून दाखवण्यात आल्या आहेत. आयपीएलच्या या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून डेव्हिड वॉर्नर तर अष्टपैलू अक्षर पटेल उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळणार आहे. याबरोबरच भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीची दिल्ली संघाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी सौरव गांगुलीनं 2019 संघाचा मार्गदर्शक म्हणून काम पाहिलंय. आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतली बातमी. अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. हे प्रकरण साधं सरळ नसून याची सुरुवात महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाल्याचा दावा त्यांनी केलाय. या प्रकरणात मवियाच्या नेत्यांची नावं समोर आली असून मुंबई पोलिसांच्या एका माजी आयुक्ताचंही नाव यात समोर आलंय. याबाबत अधिक माहिती देताना फडणवीस यांनी म्हटलं आहे की मुळामध्ये वास्तविकता आहे की माझ्या पत्नीने अशा प्रकारचा एक FIR फाईल केलाय की तिच्यावर दबाव आणून माझ्या माध्यमातून काही काम करून घेण्याकरता त्या ठिकाणी प्रयत्न झाला. पहिले पैसे ऑफर करण्यात आले, मग ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला. आणि याची वस्तुस्थिती अशी आहे की अनिल जयसिंघानी नावाचा एक व्यक्ती आहे जो गेले कदाचित 7-8 वर्ष हा फरार आहे आणि या व्यक्तीवर 14-15 गुन्हे आहेत. आणि याची एक मुलगी आहे, ती अतिशय शिकली सवरली आहे, हुशार आहे प्रचंड. ही मुलगी सुरुवातीला 15-16 दरम्यान कधीतरी अमृताला भेटत होती, मग नंतर तिचं येणं बंद झालं आणि अचानक 2021 या मुलीने पुन्हा माझ्या पत्नीला भेटणं सुरू केलं. आणि त्यावेळेस मग तिने सांगणं सुरू केलं की मी डिझायनर आहे, मी डिझायनर क्लोथ्स तयार करते आणि आता माझा बिझनेस चाललो आहे, मी आर्टिफिशियल ज्वेलरी तयार करते. आणि त्यासोबत मग तिने सांगितलं की मी बेस्ट 50 पॉवरफुल वुमनमध्ये आता माझं नाव आलेलं आहे. त्यानंतर तिने सांगितलं की माझी आई वारली, मी तिच्यावर एक पुस्तक लिहिलं आहे, तुम्ही त्याचं प्रकाशन करा, असं एक घरच्या घरी प्रकाशन करून घेतलं आणि एक विश्वास संपादित केला. आणि हा विश्वास संपादित केल्यानंतर काही दिवसांनी तिने येणं जाणं चालू केलं. मग ती कधी म्हणायची की आता तुम्ही डिझायनर माझे क्लोथ्स तुम्ही वापरा. आता इथे पद्धत आहे की डिझायनर क्लोथ वापरायचे असतात, ते परत करायचे असतात, ही मुंबईतली पद्धत आहे. माझी पत्नी सोशल लाईफमध्ये असल्यामुळे ती देखील ते करत असते, सगळेच करतात मुंबईमध्ये. त्याप्रमाणे त्यातनं अजून विश्वास संपादन झाला, मग ती
डिझायनर कपडे घेऊन यायचे किंवा काही अजून गोष्टी घेऊन यायची. हळूच एक दिवस त्यांनी सांगितलं की माझ्या वडिलांना काही चुकीच्या केसेसमध्ये फसवण्यात आलंय आणि तुम्ही त्यांना सोडवा. तसं माझ्या पत्नीने सांगितलं की ठीक आहे, तुझा काही निवेदन असेल तर तू यांना देऊन टाक. तोपर्यंत म्हणजे हे जे तिने सांगणं चालू केलं तोपर्यंत सरकार बदललं नव्हतं, हे सांगितलं सरकार बदलल्यावर. तोपर्यंत ती फक्त त्या ठिकाणी विश्वास संपादन करत होती. यापुढेही फडणवीस यांनी सांगितलं की महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये गेल्या 7-8 वर्षांपासून फरार असलेल्या अनिल जयसिंघानी या व्यक्तीविरोधातील केस मागे घेण्याच्या कटाची सुरुवात त्यांनी केली होती. पण सरकार बदललं त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करून आपण आपल्यावरील केसेस मागे घेऊ शकतो. तर श्रोते हो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. युट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.